मराठा बांधवाला समाजाला साथ देणारे आमचे बहुजन नेते, ओबीसी नेते सर्व या ठिकाणी आहेत, त्यांचे सर्वांचे स्वागत. या ठिकाणी आज आपण या ठिकाणी जमले आहोत. खरं तर हा विषय वाढवण्याचं काम ज्या कलाकथित जो नेता आहे त्या नेत्याने केलेलं आहे. मराठा बांधवांनी कुठल्याही प्रकारचं असं जरांगे पाटलांचं कुठलंही विधान नाही की आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. एक क्लिप फक्त दाखवून द्या ओबीसीची का आम्हाला ओबीसी समाजामधून आरक्षण पाहिजे. कुठलंही क्लिप नसताना, कुठलंही काही नसताना ह्या नेत्यांनी भांडण लावण्याचं काम या तालुक्यामध्ये केलेलं आहे. पण त्या नेत्याला एवढंच सांगणं आहे की तुम्ही जर किती जरी भांडण लावण्याचं काम केलं तरी बाकीचा समाज असुज्ञ आहे आणि आहे. या नेत्याचं फक्त एवढं विषय आहे की मी या मराठा समाजाच्या वतीने जी पत्रकार परिषद आहे याच्या वतीने मी एवढंच सांगू शकतो की या नेत्यांनी या ठिकाणी आपल्या मराठा बांधवांनी एकच ठरवायचं आहे की या नेत्याला कुठल्याही समारंभामध्ये याला निमंत्रण देऊ नका, याचं कुठल्याही लग्नपत्रिकेत नाव टाकू नका, याला कुठल्याही प्रकारचं आमंत्रण देऊ नका. हा कुठल्याही प्रकारचा लायकीचा नेता नाही आहे. या ठिकाणी मी एवढं बोलून माझं द्वेष निषेध व्यक्त करतो आणि थांबतो.